कुलदैवतेला आपण जावं असं नेहमी म्हटलं जातं no. पण मुळात अनेकांना कुलदैवत आपलं कोण आहे किंवा कुलदैवता कोण आहे हे माहितच नसतं मग मा अशा वेळी त्यांनी नेमकं काय करावं येस yes. नमस्कार आज हा काही क्वेश्चन असे आहेत की जे आपण घेतलेले असेल की ज्यामध्ये जा आपल्याला नॉर्मल लोकांचे प्रश्न पण येतन उत्तर देता यावं हा एक त्यातला एक प्रश्न आहे कुलदेवताचं पूजन करावं की नाही करावं आणि केलं तर फरक पडतो का नाही फरक हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे आजपर्यंतच्या माझ्या तीस वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये स्वतः मला किंवा माझ्या जवळच्या लोकांना ज्या लोकांना प्रत्यक्ष बघितलं की जे अगोदर कुलदैवत काही लोकांना माहीत नव्हतं मग त्या लोकांना कुलदैवत कळाल्यानंतर झपाट्यानं जी प्रगती झालेली आहे ती अनबिलिवेबल आहे त्यामुळं आपण या वैज्ञानिक युगात कोण कुलदैवत कुठं जाणार कधी जाणार असं जे काय भावना ठेवतो मेन जो ट्रान्सफॉर्मर आपल्या गाव की आपल्या जवळपास ट्रान्सफॉर्मर त्यातनं वीज आपल्या घरामध्ये येते तसं हा मेन ट्रान्सफॉर्मर आपल्या पूर्ण कुलाचा असल्यासारखा आहे आपले पूर्व त्याच्या पूर्व या सगळ्यांना त्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि एक दोन एनर्जी एक फिमेल आणि मेल ह्या दोघांचं एनर्जीचं कॉम्बिनेशन तुम्हाला त्यातून मिळायलाच पाहिजे तेव्हा तुमची ग्रोथ होते म्हणून कुलदेवी कोणती आहे हे माहीत करून घ्या कुलदेवता कोणती आहे हे माहीत करून घ्या आणि यांना तुम्ही शरण जा डायरेक्ट सरेंडर जे काय याच्यापुढे मा होणार आहे हे तुझ्या हातात आहे आणि तुझ्या आशीर्वादानेच मला चांगलं होऊ दे वर्षातून एकदा दररोज दररोज जा असं म्हणत नाही वर्षातून एकदाच जा मनोभावे जा शंभर टक्के सरेंडर करा काय तुमचं ओटी भरायची आहे काय करायचं आहे जेवायला करायचं आहे पूर्ण सरेंडर पूर्ण मन तन मन धन अर्पण करून तेव्हा तुम्ही फोकस राहा बघ तुम बघा तुम्हाला पुढच्या वर्षापर्यंत पॉझिटिव्ह रिझल्ट यायलाच पाहिजे येतोच येतो तर जायलाच पाहिजे जे कोण जात नसेल त्याने फिक्स करा की जाणार वर्षात एकदा जा तुम्हाला फरक कळेल नंबर वन नंबर टू जर जर माहीतच नाही आहे तर काय करायचं मग काय माहीत म्हणून काय करायचं नाही असं नाही करायचं सगळी एनर्जी आहे शे शेवटी ना मग तुमच्या गावामध्ये कोण भवानी माता आहे अंबाबाई आहे कुठली देवी तुमच्या इथं जास्त प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी जा आणि म्हणा तुम्ही म्हणा तु की हे देवी आम्हाला कुलदेवी कोण आहे हे आम्हाला माहिती नाही सगळ्या शक्ती ह्याच तुझ्यात पाया तुझ्याचकडे आहेत तर तुलाच आम्ही कुलदेवी मानून ह्याच्या पुढं तुलाच येऊन पाया पडणार आहे आणि तुलाच आमचं सगळं अर्पण करणार आहे तर तुझा आशीर्वाद आमच्या पूर्ण कुटुंबावर रहावा आणि आमचा जे काय आम्ही हे पाया पडतो आहे किंवा जे काय आम्ही आता हे पूजा किंवा जे काय करणार आहे या ठिकाणी येऊन तर हे आजा कुलदेवीपर्यंत पोहोचावं आणि त्या देवीचा पण आशीर्वाद आम्हाला मिळावा असं कुलदेवी कुल दोन्हीकडे करा बघा तुम्हाला विदिन दोन महिन्यात तुम्हाला रिजल्ट मिळतो नवीन आयडिया येतात काम व्हायला चालू होतं हे काय वेगळी एनर्जी आहे ना टोटल डिफरंट एनर्जी वास्तुशास्त्र ज्योतिशास्त्र कुंडी हा वेगळा आणि डायरेक्ट येणारी जी आहे ती पूर्ण वेगळी हे करा तुम्हाला गॅरंटीडली फायदा होईल आणि हे सगळ्यांनी इम्प्लिमेंट करा बघा तुम्हाला पाच महिन्यात फरक हा गॅरंटीडली कळेल